मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या समृद्धी महामार्गाचं काम सुरू करण्याची प्रशासनाला भलतीच घाई झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापाठोपाठ रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी कामकाजाचा आढावा घेतलाय. येत्या 2 महिन्यात कामाला सुरुवात करून 2 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार पुन्हा एकदा सक्रिय झालेत. ठाणे नगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर मोपलवार नाशिकमध्ये दाखल झाले. नाशिकच्या इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील 1000 शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त होत असल्यानं शेतकऱ्यांनी विरोधाचं निशाणही भडकवलं होतं. गेल्या 5 महिन्यामध्ये आपण आत्तापर्यंत 3113 हेक्टर जमिनीची खरेदी खते केलेली आहेत आणि जवळपास याच्या पुढं 4799 हेक्टरचे विविध प्रकारचे कन्सेंट्स आपल्या सर्व यंत्रणेकडे आहेत. येत्या 2 महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याबद्दल आमचं नियोजन आहे आणि आमची सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे. मोपलवार यांचा हा दावा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मात्र फेटाळून लावलाय. प्रशासनाच्या माध्यमातून जोर जबरदस्ती करत जमिनी लाटल्या जात असल्याचा आरोप नाशिक जिल्ह्यातील बळीराजा करतोय. 10% जमीन जर अधिग्रहित झालेली आहे, उरलेल्या 90% सांगून हे लोक जर घरांवरती बुलडोजर फिरवायला निघाले आहेत. काल परवा नाशिकच्या शेतकऱ्यांनी CM साहेबांचं लक्ष वेधण्यासाठी काळे झेंडे दाखवले. लोकशाही मार्गाने आंदोलन केलं. आम्ही लोकशाहीच्या मार्गाचा अवलंब करायचा नाही का? आमचा आवाज आम्ही सांगायचा नाही का? लोकशाहीच्या मार्गाने आंदोलक जे करतील ते समृद्धीचं असेल किंवा इतर शेतकरी आंदोलन असतील, ते दडपण्याचा प्रयत्न जर हे शासन करत असेल तर त्या शासनाला त्याची किंमत मोजावी लागणार आहे. भविष्य समजा नागपूरला जायला रस्ताच नसता, सगळ्या दळणवळणाच्या सोयी असताना, मोठं 3-4 महामार्ग असताना ह्या रस्त्याचा मुख्यमंत्र्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा हा अट्टाच घेतलेला आहे आणि त्याला हे सर्व अधिकारी मोपलवारसारखे अधिकारी जे भ्रष्ट आहेत हे ते या गोष्टीला साथ देतात. 50% शेतजमिनी संपादित करण्यात आल्यानं येत्या 2 महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून 2 वर्षात महामार्ग पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनाकडून व्यक्त केला जातोय. सरकार कितीही संवादावर भर देण्याचा दावा करत असलं तरी विकासाच्या महामार्गासाठी शेती उद्ध्वस्त होणाऱ्या बळीराजाची समजूत कशी घालणार हा प्रश्न आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.